नमस्कार फ्रेंड्स आपल्याला अनेकदा हेल्थ इज वेल्थ असं सांगण्यात येतं परंतु धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो अशातच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही असे दहा फंडे जे तुम्ही प्रत्येक दिवशी फॉलो करून आजारांना दूर ठेवू शकता चला तर मग जाणून घेऊ नाश्त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका सकाळी उठल्यानंतर ता दोन तासाच्या आतमध्ये नाश्ता करणं गरजेचं कर आहे नाश्ता तुम्ही पोटभर करू शकता कारण हे सकाळचं पहिलं जेवण आहे प्रत्येक ते तासांनी ता काही ना काही खा मग ते बिस्किट्स खा चार ते पाच बदाम खा किंवा एखादं केळं खा फक्त लक्षात ठेवा की लहान मिल फ्राईड किंवा गोड नसावा कधी बारा वाजता दिवसा तर कधी चार वाजता संध्याकाळी असा नाश्ता करू नका ना नाश्त्याची वेळ ठरवून घ्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चपाती आणि तांदूळ एकत्र करा एका वेळी चपाती खा किंवा भात खा आपल्या डाएटमध्ये तळलेले भाजलेले किंवा गोड पदार्थ खाणे टाळा त्यामुळे तीन महिन्यांमध्ये चार ते पाच किलो वजन कमी होण्यास आरामात मदत होईल त्यासाठी एक्सरसाइज करण्याची गरजही भासणार नाही नेहमी फिट राहण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी चार वेळा सकाळी पंधरा मिनिटांसाठी एक्सरसाइज करणं गरजेचं असतं जर हे शक्य नसेल तर निदान पंधरा मिनिटांसाठी जाताना आणि परत येताना लिफ्टचा वापर करू नका मैदा खाऊ नका ना बटर नान खाण्याऐवजी रोटी खा मैद्यापासून तयार करण्यात आलेला कोणताही पदार्थाचा डाएटमध्ये समावेश करू नका कारण मैद्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतो जेवणाची सुरुवात सॅलडने करा त्यानंतर जेव्हा भूक असेल तेव्हा जंक फूड ऐवजी हेल्दी पदार्थ खा जेवणानंतर तासाने एक ग्लास ताक प्या रात्रीच्या जेवणात पचण्यास हलक्या पदार्थांचा समावेश करा रात्री दोन चपात्यांपेक्षा जास्त खाऊ नका शक्य झाल्यास आठ वाजण्यापूर्वीच रात्रीचं जेवण करून घ्या असं होऊ शकतं की दररोज जिममध्ये जाणं तुम्हाला वेळेचा दुरुपयोग वाटू शकतो परंतु हा तुमचा गळ समज आहे परंतु गरजेचं नाही की तुम्ही जिम मध्येच एक्सरसाइज करा फ्रेंड्स असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा